आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो एव्हरीवन, आपला प्रश्न आहे, स्पिंडल अपॅरेटस इज फॉर्म ड्युरिंग विच स्टेज ऑफ मायटोसिस? मायटोसिसच्या कोणत्या स्टेज मध्ये स्पिंडल अपॅरेटस दॅट इज स्पिंडल फायबर्स तयार होतात? ऑप्शन आहे प्रोफेज, मिटाफेज सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन आहे एनाफेज आणि फोर्थ ऑप्शन आहे टिलोफेज। प्रोफेज, मिटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज या चार फेजेस आहेत मायटोसिसच्या, ज्यांच्यापैकी कोणत्या फेज मध्ये स्पिंडल फायबर्स तयार होतात, स्पिंडल अपॅरेटस तयार होतात? तर स्पिंडल अपॅरेटस जे आहेत ते मेटाफेज मध्ये तयार होतात, फॉर्म इन मेटाफेज। मेटाफेज मध्ये एक्झॅक्टली काय होतं तर क्रोमोझोमचं कम्प्लीट कंडेन्सेशन होतं आणि स्पिंडल फायबर्स तयार होऊन ते सेंट्रोमियरच्या किनेटोकोर्सला अटॅच व्हायला स्टार्ट करतात। सेंट्रोमियरला जे किनेटोकोर्स असतात अराउंडला, तिथे स्पिंडल फायबर तयार होऊन ते अटॅच होतात। सो मेटाफेज, मेटा म्हणजे कोणती, मिडल फेज। या मिडल फेज मध्ये स्पिंडल फायबर्स, स्पिंडल अपॅरेटस तयार होतात। सो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सेकंड, दॅट इज मेटाफेज। स्पिंडल अपॅरेटस इज फॉर्म ड्युरिंग मेटाफेज स्टेज ऑफ मायटोसिस। त्याआधी जी प्रोफेज स्टेज आहे, यामध्ये जी अॅनिमल सेल मध्ये सेंट्रिओल्स वेगवेगळ्या अपोजिट पोल्सला मूव व्हायला स्टार्ट होतात, यामध्ये न्यूक्लिअर मटेरियल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस हे डिसअपियर व्हायला स्टार्ट होतात, क्रोमॅटिन कंडेन्सेशन होतं। पण स्पिंडल फायबर, स्पिंडल अपॅरेटस जे आहेत ते मेटाफेज मध्ये प्रॉपरली फॉर्म होऊन किनेटोकोर्सला अटॅच होतात आणि त्यानंतर ज्या स्टेजेस होतात त्या होतात एनाफेज आणि लास्ट वन इज एंड फेज, दॅट इज टिलोफेज।